नमस्कार, ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणार आहे व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ इच्छिणार आहे सर्वांचं मी ज्योतिषाचार्य डॉक्टर ज्योती जोशी मनापासून स्वागत करते। आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत, कारण आपल्या महान अशा संस्कृतीतल्या अगाध अशा शास्त्राविषयी आपण चर्चा करीत आहोत, ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करीत आहोत। मुख्य म्हणजे यातून जे ज्ञान आपण मिळवणार आहोत त्याचा उपयोग स्वतःसह समाजालाही होणार आहे, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे। या शास्त्रातील वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन अवश्य दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ लोड झाला की लगेचच तुम्हाला कळेल। मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचे जे धाडस आम्ही केले व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राचा प्रचार व प्रसार करण्याचा जो प्रयत्न करीत आहोत त्यांना तुमचा पाठबळ मिळत आहे, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार। गेल्या दोन भागांपासून आपण ग्रहांविषयी सविस्तरपणे अभ्यास करीत आहोत। आजच्या भागापासून आपण प्रत्येक ग्रहाचा स्वतंत्रपणे अभ्यास करणार आहोत, त्यामध्ये प्रत्येक ग्रहाची वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत जी ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जातात, त्यामुळे तुमची उत्सुकता अधिक न ताणता आपण सरळ विषयाला सुरुवात करूया। आजच्या भागामध्ये आपण रवी या ग्रहाचा राजा मानल्या जाणाऱ्या ग्रहाविषयी जाणून घेणार आहोत, त्याचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत। रवी म्हणजे सूर्य, सूर्याचे महत्व आपल्याला ठाऊकच आहे। पृथ्वीवरील सर्व मानवजात सूर्य उगवल्यावर अविश्रांतपणे झपाटून कामाला लागते आणि सूर्य पाळवल्यावर शांत होते। पृथ्वीवरील बऱ्याचशा गोष्टी या सूर्यावर अवलंबून आहेत, म्हणून आपल्या संस्कृतीतील शिकवणीनुसार सकाळी सूर्याला अर्ध करून नमस्कार केला जातो। अशा या सूर्याला म्हणजेच रवीला ज्योतिषशास्त्रामध्येही अत्यंत मानाचे स्थान आहे। सर्व ग्रहांमध्ये प्रचंड गुरुत्वाकर्षण असलेला स्थिर व स्वयंप्रकाशित असा तारा म्हणजेच रवी हा ग्रह होय। सर्व ग्रह हे सूर्याभोवती सतत भ्रमण करीत असतात व सर्व ग्रहांना सूर्यच प्रकाश देत असतो। विशेष म्हणजे सूर्याकडे इतर ग्रहांचेही गुण आहेत, त्यामध्ये मंगळाची शक्ती, बुधाची बुद्धी, गुरुचा मान, शुक्राचे प्रेम, नेपच्यूनचे अंतर्ज्ञान आदी सर्व गुणांनी सूर्य परिपूर्ण आहे। पत्रिकेतील प्रथम स्थानातील राशी सूर्याच्या आकाशातील स्थितीवरून ठरते। रवी आणि चंद्राशिवाय पत्रिकेतील कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करता येत नाही। यावरून या दोन्ही ग्रहांचे ज्योतिषशास्त्रात किती महत्त्वाचे स्थान आहे हे आपल्या लक्षात येईल। सूर्य हा आत्मा व प्राण यांचा कारक ग्रह आहे। ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत रवी चांगला असेल ती व्यक्ती निर्भीड व शूर असते, कारण सूर्याचे सर्व गुण त्याच्यामध्ये सामावलेले असतात, सूर्यासारखं तेज त्याच्यामध्ये असत। स्वभाव व कर्तृत्वामध्ये प्रखरता असते, त्याचबरोबर त्यातून नवनिर्माणाची शक्तीही असते। सूर्य हा स्वयंप्रकाशित तारा असल्यामुळे त्यांना खरा आनंद, स्वाभिमान, स्वकर्तृत्व आणि मानी राहण्यात असतो। सूर्य हा ग्रह सचोटी, शील व न्यायीपणाचा देखील भोगता आहे। रवीच्या गुणांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास मान, सन्मान, प्रतिष्ठा, अधिकार, मोठ्या जबाबदारीच्या जागा, आयुष्याला वाव देणारे योग, राजकारण, अधिकाराच्या जागा, प्रगती, भाग्यमय व्यक्तीचा प्रभाव व कीर्ती
पराक्रम उन्नती आदि सर्व बाबी रविवरून पाहिल्या जातात. या सर्व बाबींच्या वाईट बाजूही रविवरूनच पाहिल्या जातात. म्हणजे रवी शुभ असता व्यक्ती चौफेर कर्तृत्व गाजवू शकतो, रवी अशुभ असता विरोधी फळ भोगावे लागतात. रवी अशुभ असणे म्हणजे रवी रवीच्याच नीच राशीत म्हणजे तुळेत असणे किंवा मकर वा कुंभ राशीमध्ये असणे होय, किंवा रवीवर अशुभ ग्रहाची दृष्टी असणे होय. रवी हा ग्रह वडिलांचा कारक ग्रह आहे. रवी म्हणून वडिलांचे व वडील भावाचे सौख्य देखील पाळल्या जाते. रवीच्या नवम स्थानावरून वडिलांचा विचार केला जातो. रवी व शनी एकत्र असता मुलांचे व वडिलांचे अजिबात पटत नाही. रवी हा जीवनदायी ग्रह असल्यामुळे आरोग्य व आयुष्यमान या दृष्टीने तो महत्वाचा ग्रह आहे. तो आत्म्याचा कारक ग्रह असल्यामुळे आध्यात्मिक प्रगती, प्रारब्ध, संतती या गोष्टी रवीवरून पाहिल्या जातात. शरीराच्या भागाच्या बाबतीत रवीविषयी सांगायचे झाल्यास आत्मा, हृदय, पाठीचा कडा, डोळे, पुरुषांचा उजवा व स्त्रीचा डावा डोळा, गळा, बिंदू, शरीरातील विद्युत शक्ती आदी भागांवर रवीचा प्रभाव दिसून येतो. रवीच्या प्रभावानुसार आजारांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास हृदयविकार, ताप, साथीचे आजार, रक्ताभिसरण, मेंदूतील दोष, नेत्रविकार, पाठीच्या मणक्यांचा त्रास, पांढऱ्या पेशींची कमतरता, उष्णतेचे विकार, डोकेदुखी, पित्त आदी विकार हे रवीच्या प्रभावामुळे होतात. व्यापार, व्यवसाय व नोकरीच्या बाबतीत सांगायचे झाल्यास राजकारण, सरकारी नोकरी, संरक्षण क्षेत्र, ऊर्जा निर्मिती संस्था, अन्नधान्य उत्पादन, विक्री, हॉटेल, सराफ, औषधी, लस उत्पादन, हॉस्पिटल आदी क्षेत्रांमध्ये रवी बळ असलेले लोक उत्तम प्रगती करू शकतात. कार्यक्षेत्रानुसार उत्पादनांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास जीवनावश्यक सर्व प्रकारची धान्ये, गहू, तांदूळ, कडधान्य, डाळी, भुईमूग, नारळ, बदाम, मसाल्याचे पदार्थ, औषधे, लस उत्पादन, प्राणवायू, सोने, तांबे, वैद्यकीय क्षेत्रातील इतर निर्मित वस्तू, चलन आदी उत्पादनांचा व्यापार, व्यवसाय व नोकरीमध्ये रवी बळ असलेले लोक आपल्याला आयुष्याला अर्थ प्राप्त करून देऊ शकतात. याशिवाय सरकारी कार्यालय, निवासस्थान, किल्ले, विद्युत निर्मिती केंद्र, हॉस्पिटल, औषधी कंपन्या आदी जागांवर रवी बळ असलेल्या व्यक्तीचा प्रभाव पडत असतो. रवीविषयी एवढी माहिती तुमच्या अभ्यासासाठी पुरेशी आहे. आजचा भाग आपण इथेच संपवूया. पुढच्या भागात आपण पुढील ग्रहाचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. आपल्याला हे सर्व समजत असेल व अधिक शिकण्यासाठी आपला उत्साही वाढला असेल याची मला खात्री आहे. मात्र त्याबरोबर हेही सत्य आहे की ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून तुम्हाला समजण्याची शक्यता कमी आहे. म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. अजून चांगल्या प्रकारे समजण्यासाठी ही सर्व माहिती आम्ही श्री वैदिक व सायंटिफिक ज्योतिष संशोधन केंद्र या फेसबुक पेजवरती लिखित स्वरूपात दिलेली आहे. तिचा लाभ करून घ्या. त्यावरून नोटबुकमध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईन विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या व तिचं निरसन समजू शकेल. पुढच्या व्हिडिओची वाट पहा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करा. शुभम भवतु. धन्यवाद.